नमस्कार, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्य मराठी मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत करडईची पातळ भाजी। खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या की साध्या सिंपल अशा ज्या भाज्या असतात ज्या आपण दररोजच्या स्वयंपाकामध्ये आपण बनवतो त्या भाज्या बनवण्यासाठी, तर त्यातली आपण करडईची पातळ भाजी आज आपण बघत आहोत। चला तर मग या झणझणीत अशा करडईची पातळ भाजी आपण कशी बनवली आहे याची रेसिपी आपण बघूया। तर करडईच्या पातळ भाजीसाठी आपण इथे एक मी करडईची जुडी घेतली होती, त्याच्यावरती आपण स्वच्छ पानं आधी निवडून घेतले आणि पाण्याने आपण स्वच्छ ती धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता आपण ही करडईची भाजी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही सर्व चिरलेली जी करडईची भाजी आहे ती आपण टाकून घेऊ। आणि या भाजीमध्येच आता आपण हे काही कच्चे शेंगदाणे मी घेतलेले आहेत ते टाकणार आहोत। मी 2 टेबलस्पून चना डाळ इथे एक अर्ध्या तासासाठी भिजवून घेतली होती, ती देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि अर्धा वाटी इथे मी मूग डाळ घेतलेली आहे, तर ती देखील आपण स्वच्छ आधी धुवून घेतली आणि एक अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि ते देखील आपण या कुकरच्याच भांड्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुरीची डाळ देखील इथे वापरू शकता। एक अर्धा चमचा मी हळद टाकून घेणार आहे आणि 1 ग्लास आपण याच्यामध्ये पाणी टाकून कुकरमध्ये आता आपण ही भाजी आता आपण शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये आपण 3 ते 4 शिट्ट्या करून आपण ही करडईची भाजी आता आपण शिजवून घेतलेली आहे आणि ती आता आपण रवीने छान अशी घोटून घेऊया, म्हणजे ती छान एकजीव होते। डाळ आणि भाजी जी आहे ती आता आपण छान एकसर अशी बनवून घेणार आहोत। आपली आता ही छान डाळ आणि भाजी आपली ही व्यवस्थित आपण घोटून घेतलेली आहे, ही आपण 1-2 मिनिटांसाठी बाजूला ठेवू। इथे मी अर्धा वाटी दही घेतलेलं आहे, यामध्ये मी 2 मोठे चमचे मी इथे बेसन टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यातच आता आपण पाणी टाकून याला आपण थोडंसं पातळ बनवून घेणार आहोत। आणि यासोबतच आपण बेसिक अशी तयारी करून घेतली आहे, जसं की इथे मी लसूण ठेचून घेतलं आहे, कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे, लाल मिरच्यांचे तुकडे घेतले आहेत आणि आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते देखील आपण घेतलेले आहे। तर अतिशय झटपट यानंतर आपली ही भाजी आता तयार होणार आहे। तर आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी इथे आपण 1 मोठा चमचा तेल टाकून घेऊ। तेल गरम झाले, त्याच्यामध्ये आता आपण 1/2 चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी आपली आता तडतडली आहे, आपण त्याच्यामध्ये 1/2 चमचा हिंग टाकून घेऊ। 5-6 आहे कढीपत्त्याची पानं आहेत ते असे आपण हाताने बारीक करून टाकणार आहोत। गॅस आपण बारीक केलेला आहे। त्यानंतर इथे 5-6 मी लसूण जे आहे ते बारीक ठेचून घेतलं आहे, तो देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। 2-3 लाल मिरच्यांचे तुकडे आपण याच्यात टाकून घेतले आहेत। खमंग अशी ही फोडणी आपली तयार झाली आहे। आपण 1/2 चमचा हळद टाकणार आहोत आणि 1/2 चमचा आपण लाल तिखट इथे टाकून घेतलेला आहे। हे जी करडई आपण डाळीसोबत शिजवून घेतली होती ती आपण याच्यामध्ये आता ओतून घेतली आहे। सर्व मिश्रण आता आपण आधी व्यवस्थित याला हलवून घेऊ। गॅस पुन्हा आपण आता थोडासा मोठा करून घेऊ, म्हणजे आता आपल्या वरणाला आता उकळी येईल। याच्यामध्येच आता आपण स्वादानुसार मीठ टाकून घेऊया। 1/2 चमचा धनेपूड टाकलेला आहे, 1/2 चमचा मी गरम मसाला इथे टाकणार आहे। तर आवडीनुसार तुम्ही काळा मसाला आहे, गरम मसाला आहे, जो तुम्हाला आवडत असेल तो आपण इथे टाकू शकतो। 1-3 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या वरणाला आता छान उकळी आलेली आहे। तर या करडईच्या भाजीमध्ये आता आपण हे दह्यामध्ये भिजवलेलं बेसन जे आहे ते आपण आता टाकून घेऊ आणि भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी इथे 1/2 ग्लास अजून पाणी टाकलेलं आहे। छान व्यवस्थित आता आपण याला हलवून घेऊ। गरमागरम भात, तूप आणि ही करडईची भाजी, त्यानंतर गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि त्यासोबत चुरून खाण्यासाठी हे करडईची पातळ भाजी खूप छान लागते।
भाजीला आता आपण झाकण ठेवून एक 2-3 मिनटं आपण शिजू देणार आहोत। तर एक 5 मिनटं झालेले आहेत, मस्त आपली भाजी आता ही व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि आता भाजी आपण ही सर्व करून घेणार आहोत। तर या भाजीवरून घेण्यासाठी आता आपण एक लसणाचा छान तडका बनवणार आहोत। तर आपल्या भाजीच्या वर आपण फोडणी आपण देणार आहोत, त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। या तेलामध्ये आता आपण हिंग टाकून घेऊ। एक 6-7 आपण लसणाचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते देखील आपण इथे टाकून देणार आहोत। आणि 2 लाल सुक्या मिरच्या देखील याच्यात टाकून घेऊ। यासोबतच आपण याच्यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट देखील टाकणार आहोत। ही छान खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे, ती आता आपण आपल्या भाजीच्या वर आपण टाकून घेणार आहोत आणि आपण भाजी आता सर्व करून घेऊया। तर हा मस्त गरमागरम असा आपला लसणाचा तडका आपण याच्यावर टाकून घेऊया आणि ही करडईची पातळ भाजी आपली खाण्यासाठी आता तयार झालेली आहे। तर यावेळेस तुम्ही देखील या पद्धतीने ही करडईची भाजी नक्की घरी बनवून बघा। अतिशय चविष्ट अशी ही आपली भाजी तयार होते। तर नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आठवणीने लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं लाल बटन आहे, त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झटपट तयार होणाऱ्या एखाद्या रेसिपीसोबत। तोपर्यंत असेच छान खात रहा आणि निरोगी रहा। धन्यवाद।